स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पुण्यात आज भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देशभरात भाजपाच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या वक्तव्याचा निषेध करत आहेत. पुण्यातही पुणे शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सावरकर स्मारक येथे एकत्र येऊन या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. यांनी त्या दिवशी असं विधान केलं की इंडिया हे मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया आहे, आणि असं विधान करून त्यांनी या देशातल्या सगळ्या महिलांचा अपमान तर केलाच आहे पण विदेशामध्ये भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलेलं आहे, त्यावर माफी मागावी असे दोन्ही सदनाच्या महिला खासदारांनी सगळ्या बाकीच्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याची माफी मागा. त्यावर राहुल गांधींनी त्याच्यावर अजून एक वक्तव्य केलं की मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. माझ्या मते राहुल सावरकर बनण्या इतकी त्यांच्या पाया नखाची सरसुद्धा राहुल गांधींना नाही. ते राहुल सावरकर कसे बनतील, त्यांना राहुल सावरकर बनवूनच देणार नाही आम्ही. ते राहुल गांधी आहेत आणि त्यांनी राहुल गांधीच राहावं, आणि नुसतं गांधी नाव सांगितल्याने ते काय गांधी बनत नाहीत हेही त्यांनी लक्षात ठेवावं. नाव गांधी वापरत आहेत पण गांधींच्या विचारावर पण ते चालू शकत नाहीत. आज असे राहुल गांधी ज्यांना कुठलाच विचार नाही, ज्यांना कुठलीच किंमत नाही, ज्यांना कुठलंही भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही, अभ्यास नाही, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, ज्या क्रांतीवीर सावरकरांनी आज आपल्या देशामध्ये त्यावेळेस प्रत्येक तरुणाच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत लावली, प्रत्येक तरुण हा स्वातंत्र्याच्या कल्पनेने पेटून उठला, त्याच्यामध्ये सावरकरांचा खूप मोठा वाटा आहे.